पाटील, आज मराठा आरक्षणावर काहीतरी ठोस निर्णय होईल अशी समाज इच्छा व्यक्त करतो आहे. आज मराठा समाजासाठी महत्वाचा दिवस आहे. राज्य सरकार तुमच्या संघर्षानंतर विशेष अधिवेशन घेत आहे. काय तुमची प्रतिक्रिया, काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमचं आवाहन आहे ते आम्हाला सांगा. या विशेष अधिवेशनाचं सरकारनं जो सगळ्या सहकाऱ्यांची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी. नंतर मागास वर्ग आयोगानं जो अहवाल दिला आहे तो स्वीकारलेला जाता आहे. त्यांनी त्याचा कायदा करण्यासाठी नंतर दुसऱ्या सत्रात त्यांनी तो चर्चेला विषय घ्यावा. कारण आंदोलन हे मराठ्यांनी, करोडो मराठ्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उभा केलेलं आहे. त्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारावर ज्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढलेली. त्यासाठी सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे, आजचं विशेष अधिवेशन, त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. आणि महाराष्ट्रातल्याही सर्व आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी मराठ्यांच्या यांनी या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून धरावा. याचबरोबर त्यांनी मराठा समाजाची जी मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण या मागणीविषयी बोलावं, लावून धरावं. मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करताय की वेगळी द्या, जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राह्य धरलं जाईल. कारण मराठा बघणार आहे कोण बोलतोय, कोण काय कारणं सांगणार आहे. सगळ्याच आमदारांनी सुद्धा, इतरही आमदारांनी याविषयी बोलावं. मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचं अधिवेशन आहे यात सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करावी. सगळे सोयरे हा विषय किती महत्वाचा आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला न्याय कसा मिळू शकतो आणि सोबतच सगळे सोयऱ्यांची तुमची व्याख्या काय आहे त्याबद्दल. सगळे सोयऱ्यांची किती महत्वाचं आहे आणि आंदोलन किती महत्वाचं आहे हे सरकारलाही आता माहिती आहे. डबल त्यांनी त्याची माहिती करून घेऊ नये. कारण आज जर 5 ते 6 महिने झाले मराठा झुंजतोय पोरं मोठे व्हावेत म्हणून, म्हणजे आम्ही मागणी केली एक आणि तुम्ही इथे करताय दुसरंच. तुम्ही अधिवेशन बोलवलंय, 1-2-3 लोकांचं मत होतं ते आरक्षण आणि त्याची 150 लोक ते घेतील, 100-150 लोक त्याचा फायदा. आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करू असं 3.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. मग तुम्ही सांगितलेल्या शब्दाला इतका वेळ लागायला लागला आहे. त्यासाठी या अधिवेशनात सुरुवातीला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय तातडीनं घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा. नुसतं आंदोलन हे मात्र शांततेत असणार आहे, पण भयंकर मोठं आंदोलन असणार. म्हणजे विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयरेवर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या, त्याची आम्ही 21 लाच घोषणा करणार. प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभारणार. कारण आंदोलनच आमच्या लेकर मोठे व्हावेत म्हणूनही ओबीसीतून मागणीसाठी, आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस. आम्ही नाकारलं नाही आहे, ते देत आहे ते मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देत आहे ते द्या. त्यांना ते 2-3 जणांना लागतंय ते, कारण त्यांना आणखीन मी मराठ्यांचं वाटलं करायचं. तेही आयोग याच आंदोलनामुळे गठीत झालेला आहे. याच आंदोलनामुळेच तेही आरक्षण मिळतं आहे. जे काय आज कायदा होईल तेही याच गोरगरीब मराठ्यांचं यश, यांनीच या जे 2-4 जणांना लागतंय 100-150 यांना मिळवून दिलं. खरं तर ह्या 100-150 या गोरगरीब करोडो मराठ्यांना द्यायला पाहिजे होतं. तरी याच मराठ्यांच्या आंदोलनामुळं गठीत झाल्याने ते मिळतं आहे. त्याबद्दल आमचं काय मत नाही, हे भाग 2 वेगळे. सामान्य मराठीची मागणी ओबीसी आरक्षणातून आम्हाला तेच पाहिजे. ते 2-3 ते 150 ते कोण आहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे, ज्यांच्यासाठी हे अधिवेशन घेतलं जात आहे म्हणताय तुम्ही, कायदा करणार आहेत असं म्हणताय. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, त्यांना पुन्हा तेच वाटलं करायचंय.
जसं माग ईसीबीसीचे पोरचे निवडी झाल्या नियुक्त्याच झाल्या नाही. ज्यांच्या हातात आता पेन पाहिजे होता, हा कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता, त्या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे आणि वय पण निघून चाललं आहे त्यांचं, वाटलं झालं त्यांचं पूर्ण. आताही आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार, त्यापेक्षा मराठ्यांची मागणी ओबीसीतून आम्ही येत, आमचं ते आरक्षण द्या. आणि ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी सगळ्या स्वाऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या. त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे. तुम्हाला 3 लोक महत्त्वाचे का 5-6 करोड मराठे महत्त्वाचे, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि याचं उत्तर मराठेसुद्धा देणार आहे. तुम्हाला ते 300-150 महत्त्वाचे की 5-6 करोड मराठे महत्त्वाचे हे तुम्हाला 21 लाख कळत. पण यावर तुम्हाला सरकारने काही सांगितलंय का, जसं तुमच्याकडे शिष्टमंडळ येऊन चर्चा करायचं यापूर्वी काय काय विषय पुढे घ्यायचे? 4 दिवसापूर्वी ओएसडी पण आले होते मुख्यमंत्र्यांचे, त्यावेळेस या अधिवेशनामध्ये कुठले मुद्दे घेतले जाणार आहेत काय, यावर सुद्धा काही चर्चा केली का? नाही, आता काय कोणी शिष्टमंडळ फिष्टमंडळ आलं नाही, येत बी नाही, कारण काय असतं प्रत्येक जण त्याच्या सोयीनुसार येतो, त्याचं ऐका मग आम्ही चांगले. खरं बोलायचं नाही, खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले, आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही. मी जे मागचं पुढचं ते सगळं खरं सांगून टाकतो, तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत, त्यामुळं यायला नाही वेळ त्यांना. कामं असते ते मोठमोठे लोक आहेत, कामं आहेत त्यांना, इमान वायाल जातं त्यांचं फोकाटचं, आहे तर डिझेल उडी देत, गोरगरिबांचे पैसे आहेत त्याला हिंड ते देव करीत इकडं तिकडे, हे देव झाला की त्यो देव, त्यो झाला की त्यो देव, चालू आहे त्यांचं. जनता काय किती वेदना सहन करते, किती त्रासातून चालली, किती आक्रोश घेऊन काय आहेत, याला वेळ नाही. हसण्यावर नेण्यासारखा विषय, पण बाबा हो तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला, तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नका सगळ्या स्वाऱ्यांचा मुद्दा आणि अंमलबजावणी करू नका. 5-6 ताप नावाचे जे शब्द मागं पडला ना, ती शब्दाला पुन्हा कशी झळाळी मिळते बघा. तुम्हाला असा 5-6 ताप शब्दाची व्याख्या करावं लागेल की दिलं असतं तर बरं झालं असतं, लय 5-6 ताप आला, व्याख्याच बदलावी लागणार, ध्यानात राहू दे तुम्ही. तुम्हाला काय असं वाटतं की राज्य सरकार आज जर नवा विशेष प्रवर्ग करून कायदा करून नव्यानं आरक्षण दिलं तर त्यामुळं मराठ्यांना न्याय मिळणार नाही म्हणून? त्यातून काय न्याय मिळणार, ती मागणीच नाही मराठीची, ती 2-3 जणांची श्रीमंत ऐकलं जातं ताबडतोब, म्हणून लगेच अधिवेशन आणि 6 महिने झाले आम्ही झुंज मारतो आमचा मराठा समाज. नाही पण प्रश्न असा आहे की का असं वाटतं तुम्हाला की न्याय मिळणार नाही म्हणून? कसं मिळेल, मागचं काय झालं दिदारा, आरक्षण मिळालं, पोरं ते आरक्षण घेऊन शिकले, निवडी झाल्या. एक उदाहरण सांगतो दादा, जाऊ दे सांगाय, सांगणं गरजेचं आहे. त्या ईसीबीसीतून एका विद्यार्थ्याची निवड झाली, ते गावात वाजत गाजत गावात नेलं, आमचं पोरगं अधिकारी झालं शिवावरून, वाजत गाजत नेलं, त्याला झाले तसं 4.5 वर्ष निवड झाली. त्यावेळेस गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली, ते जे आणखीन गावात गेलं नाही, आणखीन इकडंच, कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही. त्यांना वाटलं हे साहेब झालं, आणि ते साहेब झालंच नाही, जमलेलं सुद्धा आणखीन लगीनं नाही झालं. ते रिअल परिस्थिती आहे, रिअल. इतकं वाटलं झालं त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळं, ते पोरं आणखीन इकडं आंदोलनच करतात बिचारे, लढतात. आपली निवड झालेली, आपण अधिकारी झालेलो आहेत, आपली नियुक्ती होईल, आणि हे तेच आहे, ह्या 2-3 जणांचे हट्टाप आहे. पुन्हा मराठ्यांच्या मुटक्यावरती पोरांवरती कुऱ्हाडच आहे टांगते पुन्हा यांच्यामुळं, कारण ते हे रे होईल परत ते उडण काहीतरी लपडं होईल, कितीतरी वेळेस सांगितलं स्पष्ट करा, ओपन कोर्टा देणार आहे का, आम्ही नाही शंका घेत, पण जाऊ दे आता त्या हट्टापाई याच आंदोलनामुळं त्यांनाही मिळतं घ्या, परंतु आमची मूळ मागणी ओबीसीतून आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्याच आधारावर, ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या स्वाऱ्यांची अधिसूचना आहे. जरा भानावर या आणि त्याची अंमलबजावणी करा, मागा नाही आणि सुट्टी पण नाही. गरज नसून वळवळ वळवळ शानपण दाखवायचं शेवटी अवघड असत. मी हे केलं मागचं बोल ना, आणखी ना याला बसले आहेत उपोषणला, सोडते मुंबईत आझाद मैदानला, दे कपाकप निवेक्त्या त्यांच्या, त्यांना लावले हेलपटे घालायला आता, आणि गप्पा तर मारायच्या मोठमोठाल्या.
अरे मराठे आम्हीचे आहेत, कुणबी आम्हीचे आहेत, शेतकरी आम्हीचे आहेत, दोन्ही आम्हीचे आहेत. ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला. पाटील साहेब, ओबीसीमधून आरक्षणाची किंवा सगळे सोयरे ही तुमची मुख्य मागणी आहे. जी कार्यक्रम पत्रिका जाहीर होत असते विधानसभेकडून, त्यामध्ये कुठे सुद्धा सगळे सोयरे किंवा ओबीसीतून आरक्षण असा उल्लेखच नाहीये. त्यात उल्लेख असा आहे की मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा. मराठा सगळे सोयरे हा शब्द सुद्धा लिहिलेला नाहीये त्या कार्यक्रम पत्रिकेत. मराठा समाजाला याच प्रेसच्या माध्यमातून सांगतो, सरकारला सुद्धा, तुम्ही जे मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा असं खाली लिहिले, तिथंच फक्त असे आहे, तुम्ही सगळे सोयरे लिहिले नसला असे आहे म्हणतोय आम्ही, की तुम्ही तो विषय घेऊन अंमलबजावणी करता. मराठा समाजाच्या विविध मागण्या म्हणजे सगळे सोयरे सुद्धा त्याच्यात येऊ शकतो, मराठा समाजाची मागणी दी. मग विविध समाजाच्या मागण्या म्हणजे याला फोडून पक्षात आणणे याला नाही म्हणत. विविध मागण्या म्हणजे ती असतं, कोणाची गरज नसताना केस मागं घेणे त्याला मराठा समाजाची विविध मागणी नाही म्हण. कोणावर किती गबाळाचं काय काय फॉल्ट काय केलेलं यांनी याला विविध मागण्या नाही म्हणत. त्याच्यासाठी विविध नाही आहे. मग विविध मागण्या म्हणजे काय विषय घेणार आहेत तेच आम्हाला बघायचं आहे. का कोणकोण तुमच्यात आणलेत आणि कोणाकोणाच्या न होणारे केसेस तुम्ही मागं घेतल्यात त्याचा अर्थ विविध आहे का काय आम्हाला आज काढायचा आहे. आता मराठ्यांच्या विविध मागण्या म्हणजे नेमकं काय. आता हे राज्य सरकारचं अधिवेशन झालं, कायदा केला, नव्या कायद्याद्वारे आरक्षण मिळालं की लगेच, कालच काही जणांनी सांगितले, आज पण काही जण सांगतायत की आम्ही कोर्टात जाणार. नाही त्यांना मग कामच आहे ना ते पहिल्यापासून. त्यांच्या तर अपेक्षाच आम्ही कधीच केलेली नाही की चांगलं करू लागणार मराठ्यांच्या पोराचं. ते तर जाणारच आहेत, त्याबद्दल धुमतच नाही. पण सरकारनेच असं का करावं? इथं एक लय मोठा फॉल्ट आहे बघा. कालपासून असं चलबिचल झालंय की किती मोठा फॉल्ट आहे. करोडो समाज म्हणतोय ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी करा, ही अधिवेशन घेणार आणि तो कायदा बनवणार जे सीधीडीशी मारा लोकांना लागतंय त्यांना त्यांच्यासाठी. म्हणजे किती महत्त्वाचं वाटतंय त्यांना ते दोन तीन लोक आणि त्याचं एकट्याचं ऐकून ते येवलेचं गेडपठे त्याचं ऐकून मराठ्यांची दिशा इकडं वळायची तिसरीकडे. म्हणजे त्याची लई गरज आहे आणि आमच्या दोन तीनाची लई गरज आहे आणि करोडो मराठ्यांनी तुमच्यावर आयुष्यभर तुमच्या आजापासून तुमच्यावर गुलाल फेकलाय त्याचं काय रे, त्याचं काय. आज आमच्या लेकरांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळ्या स्वरेच्या माध्यमातून अधिसूचना तुम्ही काढता. पिढ्यांना पार तुमची राजकीय प्रतिष्ठा माझ्या मराठ्यांनी गोरगरिबाने वाढवली आणि आज आमच्या पोरं मोठे होणार आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे. तर तुम्ही आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय, आम्ही एक सांगतोय तुम्ही तिसरंच करताय. 5-6 महिने झाले तुम्ही डोक्यातून विसरून गेलाय खटका. एक राजकीय सोप्रसाप करून टाकतील मराठी सगळे तुमच्या करिअरची आयुष्याची. आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्ही आंदोलक आणि मराठा समाज यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करू पाहतंय का? कारण एका अर्थानं आम्ही मराठ्याला न्याय देतोय असं सरकार म्हणेल आणि तुम्ही आंदोलन करत आहात असा एक विषय मराठ्यासमोर आणण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं किंवा काही लोकांच्या वतीनं सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? हे कोणचा न्याय? आम्ही मागणी करतोय तू कोणता न्याय देतो? हे कोणचा न्याय? याला कोणचा न्याय म्हणतात? मराठे मागणी ओबीसीतून 50% जातून आरक्षण पाहिजे आणि तुम्ही तिसऱ्यात येत आहे, हे कोणचा न्याय? आणि कोणची दरी फरी? दरीला काय करोड येतं, 5.5-6 करोड मराठी एकून येत. हे 2-4 जण कोणी तिकिटासाठी याच्यासाठी बुळबुळ बुळबुळ करतात आणि करून टाकतात पोरांचे वाटलं मराठ्यांचे. पुन्हा परा मराठ्यांच्या पोराला खेट्या मारायला लागतात कोर्टात. त्यांना काय होतंय घरात बसून बोलायला? दिशाभूल तर होणार नाही ना, दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते सरकारच्या वतीनं सुरू आहे, नाही ना? आता याला तर दिशाभूल नाही, महादिशाभूल म्हणतात. ही दिशाभूल आहे का? मागणी ओबीसी आरक्षणातून अधिसूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, तिची अंमलबजावणी करायची. तर आमकच केलं जाणार आहे आणि तमकच केलं जाणार आहे, तेच वाचत राहिलं आणि हेच वाचत काय वाचत राहिलं रे? हरकती वाचायला काय तुम्ही अहवाल मागासवर्ग आयोगाचा इतक्या पटक्यास आणलाय कपाकपा रात्रीत भिडिले हे सगळे, त्या रात्रीत वाचून काढली ते सगळे हरकती. इतकं तर माल आहे तुमच्या माणसाचा तिथं कर्मचारी, हे माल वापरणार एखाद रातभर. यांना सगळ्याला जागा ठेवा, वाच म्हणा सगळ्या हरकती. सकाळच्याला झाली अधिसूचनेची अंमलबजावणी, आमच्या विरोधात बोला ठोला काय देऊ माल पगार घ्यायला नुसता भिडा जरा एखाद्या रातभर. सगळे
मराठा स्वराज्याचा अध्यादेश काढला आहे, मुख्यमंत्र्यांनी शपथही घेतली होती, आता वेगळं आरक्षण देत आहे, कुठेतरी मुख्यमंत्री त्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी करत आहे. अहो त्याचं चिस्त झालं पाहिजे ना. पण समाज काय म्हणतोय, आपण काय करताय, आपण आपल्या शपथेला खरे भरताल हे खरंही असू शकतं, मला माहीत नाही. पण समाजाची दिशा काय, समाजाची मागणी काय, तळमळ काय, लोक काय म्हणते, तुम्ही काय करताय. लोकांची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि त्यांचा हक्काच आहे ते. ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयराची अधिसूचना तुम्हीच आणायचं ठरवलं. लोकांची मागणी ही काय उपयोग होणार आहे, तुम्ही त्या फटाक्याचा आवाज ऐकून काय उपयोग होणार आहे, तीन जण खुश होऊन इकडं करोडो नाराजी पसरणार काय असतं. सरकार कोणचंही असो, दिल्याच्या नंतर जनता खुश झाली पाहिजे. तुम्ही दिल्यावर जनता नाराज होती कशी, याचं आत्मपरीक्षण करायचं आहे नेमकं तुम्हाला कोणत्या दिवशी. शेतचं कधी तुम्हाला मुळाशी जायचं नाही का, दिल्यावर तो खुश व्हायला पाहिजे, नाही दिल्यावर लोक दिल्यावर लोक नाराज कसं व्हायला लागले. कारण तुमची चूक सांगतो तुम्हाला सरकारला, तुम्ही काय करताय, देताय. तुम्हाला वाटतं आम्ही जनतेला दिलं, जनता आता खुश होईल उड्या मार, आणि मारत नाही. तुमच्यावर नाराजी पसरत चालली प्रचंड, तुम्हाला दिसाय ना ती इतकी सुप्त लाट आहे डेंजर ती सरकारविषयी नाराजीची, खूप मोठी खतखत यातून. तुम्ही देताय पण अंमलबजावणी करीत नाहीत, तुम्ही जे आर काढता त्याची अंमलबजावणी करत नाही. तुम्ही माझा एकदा असं केलं होतं, तुम्हाला आठवण करून देतोय, ओडी काळाच्या दिवशी ओबीसीच्या सगळ्या सवलती तुम्ही लागू केल्या होत्या, तुम्ही त्याची शेवटपर्यंत अंमलबजावणी नाही केली. खालपर्यंत त्याचे तुम्ही शासन निर्णयच पाठवला नाही अंमलबजावणी तातडीनं करा म्हणून, त्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही. तीच परिस्थिती ही आता ही, तुम्ही जरी अधिसूचना काढली तुम्हाला वाटत असेल लोक खुश आहेत, त्याची अंमलबजावणी केली त्या अधिसूचनेची तरच लोक खुश आहेत. त्याच विषयावर आहे की तुम्हाला का असं वाटत नाही की विश्वास का नाही मुख्यमंत्र्यांवर, त्यांनी शपथ घेतली, तुम्हाला स्वतःहून हातात ते अध्यादेश दिला आणि ते पुढच्या काळात आज नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये या 8-10 दिवसामध्ये ही सगळी शासकीय प्रक्रिया पूर्ण करून तो कायदा करतील असं का वाटत नाही, आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी का सुसंवाद साधत नाही. मुख्यमंत्र्यांशी विश्वास मी आम्ही नाहीत का म्हणलोच नाहीत, मरुस तर राहतच म्हणणार आहेत आम्ही, आजही आहे उद्याही आहे परवाही राहील. पण विश्वास टिकवण्यासाठी त्या दिवशी दिलेल्या अधिसूचनेसाठी याबरोबर त्यांनी ते विषय घेणं क्रम प्राप्त होतं, त्यांची ती जबाबदारी होती. कारण गुलाल त्यांनी फेकलाय, म्हणून आज सकाळ सकाळ पुन्हा सांगतो की विश्वास संपादन करायचा असला तर जनता महत्वाची, जिथं जनताच नाही त्यांना देऊन शोकांचा विश्वास संपादन तुम्ही करायला लागला. जर समाजाची नाराजी तुम्हाला ओढून घ्यायची नसली सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार, त्याशिवाय गत्यंतर नाही. जर आज सरकारनं हा विशेष कायदा करून मराठ्यांना आरक्षण दिलं देणारच आहेत, आणि सोबतच सगळे सोयऱ्यांबाबत जी तुमची मागणी आहे त्या संदर्भात चर्चा करून येणाऱ्या एक कालबद्ध वेळेमध्ये जर सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात निर्णय घेणार असतील असं सरकारनं सांगितलं तर तुमचं समाधान होईल का, कारण आणखी एक अधिवेशन फायनली 8-10 दिवसानंतर असणारच आहे. मग या ते अधिवेशन आहे, हे काय हे वे अधिवेशन असे ना, असे किती प्रकरण दाखवू तुम्हाला, अर कारण काय तुम्हाला आणखीन पुढच्या अधिवेशनापर्यंत थांबायला, कारण काय हरकती वाचायचे, किती हरकत दाखवायचं राज्यातल्या शेकडो तुम्हाला प्रकरणं असे आहेत की ते प्रकरणं न बघता दिले गेले, ज्याच्यात ट्रक ट्रक भरून पुरावे आले. सरकारने सांगा आम्हाला तुम्हाला पाहिजे असले उत्तर, तर आम्ही देतो पुरावे तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकरणात किती किती लाख आणि कोटी हरकती आलेल्या आहेत तरी निर्णय झालेत, किती दाखवायचे. हे तर ज्वलंत आंदोलन जिवंत आंदोलन आहे, आणखी नाही 5.5 महिने झाले लढतेत, काय वाचता काय काय सुभाहानं सांगावा आणि का नाही. मराठा समाज हा या राज्यातला भलाढ्य समाज आहे, प्रचंड मोठा आहे, तुम्हाला परवडणारी नाही आहे ही नाराजीची लाट, तुम्हाला परवडणारी नाही. ह्या लाटेत कोणाचं कुंकळ तांगेसुद्धा दिसणार नाहीत इतक्या लांब उडून जाते, समजून घ्या. ही काय धमकी नाही, इशारा फाशारा नाही, काय नाही. आणखीनही सावध करतो आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना, अंमलबजावणी तुम्ही तातडीनं आज विषय सुरुवातीला तो घ्या, हे माझी तुम्हाला नम्रपूर्वक विनंती नसता उद्या मात्र आंदोलनाची आम्ही घोषणा करणार आहे. आणि तुम्ही म्हणताय सरकारला संपर्क केला की यांना कुठून संपर्क करता, ते गडबडीत असतात, मोठमोठले कामं असतात, बारकुले लोकांकडे देणं द्यायला त्यांना टाईम नाही, खूप गडबडीत. कारण
इमान वाया जातं, आणखी गोष्टी वाया जातात, त्यांचे आमच्याकडे गोरगरिबाकडे वेळ दिला तर ते सगळं जाम झाल्यावर कळ नाही आणला काय असते. तुम्ही कायद्याच्या चौकट राहून सगळा अभ्यास करून प्रक्रिया करून दिलं हे खरं, पण प्रथम सुरुवात नाही आहे ना, ही सुरुवात असल्यावर मग ते आशावाद असतो. हे मॅटर्स न्यायालयात आणि न्यायालयाने त्रुटी भरायच्या सांगितलेल्या, त्रुटी भरल्यात आता, पण रिव्ह्यू फेटळलेला आहे. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात देणार आहे का? लोक काय नुसते डोके घेऊन नाही हिंडत शरीरावर, सगळ्याला ज्ञान आहे. हो कशाने काय होणार आहे ते जर ते जर नाही टिकलं आणि ओपन कोर्टात क्युरिटी पिटिशनची हिअरिंग होईल हे सुद्धा सांगायला सरकार तयार, मग टिकल. पण ते ओपन कोर्टात जाणारच नसेल, वाजला कार्यक्रम मराठ्यांचा पुन्हा. कायदा ही प्रथम सुरुवात नाही आहे, म्हणजे नवीन सुरुवात एखाद्या मागणी चिंती दिलंय हे मागचंच विजत गोंगड आहे, त्याला फक्त ठेगळं देणं चालू आहे सध्या. एखादी गोजडी फाडलेली बघितलेली तुम्ही कवा, त्याच्यातून झोपलं की टंगडं बाहेर निघत, त्याला ठेगळं द्यावं लागतं, हे ठेगळं देणं चालू आहे. ही फ्रेश माल नाही कधी आणलेला, ते यांनी सांगितलं हे सुरू करते शिवायला, मान्य न्यायालयाने सांगितलं हे शिवायला सुरू करते. त्यापेक्षा इथं मराठ्यांच्या ओबीसीत नोंदी सापडल्या, करोडो मराठ्यांची मागणी ती आहे सापडलेल्या आहेत, म्हणल्यावर टेन्शन एक सरकारला, याला सरकार हसत खेळत देऊन टाकेन आणि सगळे समाज त्यांना डोक्यावर घेऊन कसं नाचन हे स्वप्न बघन कसलं सरकार असू दे. ते म्हणते नोंदी सापडल्यांदा देऊन टाका फाटाफट, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना आली त्याची अंमलबजावणी करून घ्या, ही संधी आली चांगली असं म्हणू शकतं सरकार. एखादं समाज डोक्यावर घेऊन नाचन आपलं, तुम्ही त्याचं ऐका तर ते एकट्याचं आम्हाला आमचं अमकं होईनन, आमचं ती विरोधात गेल्यावर तमकं होईनन, ती विरोधात गेल्यावर आमचं काय राहिलं, ती विरोधात गेल्यावर आमचं काय होईल, मगन तुमच्या ह्या गप्पा चालत आहेत. ती विरोधात येणार मराठे गेल्यावर मग काय खाली रे, मग बुक कालवून हिट सगळ्या दुनियात. ते उद्या बघून उद्या आता त्यांना बी पश्चातापाची व्याख्या करायची, त्यांना जाम पुन्हा बघायचा म्हणल्यावर आम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहे. बघूयात ना आता उद्या त्याला ठरवू, पण आज त्यांनी फक्त अधिसूचना घेऊन उद्या आंदोलन डिक्लेअर झालंच म्हणून समजायचं राज्यात, आंदोलनाची पुढची दिशा ठरवलीच आम्ही लागेल. ते तर देणं घेणं नाही ना दादा त्यांना. त्यांना तेच देणं घेणं नाही, राज्यातला एक नागरिक उपोषण करून मरो, आत्महत्या करतात लोक, ते काही हो आमच्या शेकडो बांधवांची आत्महत्या झाल्यात, किती पोरं बर्बाद होत, लाखानं पोरं सुशिक्षित झाले तरी चालन चालन, पण मी महाज तोरा गाजवणार असे जर सत्ताधाऱ्यांची एक रग असं अंगात मगरुरी असेल तर शेवटी मराठा आहे, मराठा आहे, उतरायसुद्धा वेळ नाही लागणार. तुम्ही बघा आता आंदोलन आता आमचं नावेला जात, आमची भात टेकले जात. आज उपोषण सुटेल कशामुळं, काय संबंध आहे उपोषण सुटायचं, उपोषण सुटायचा संबंध काय? आंदोलन नाही, आज सरकार निर्णय घेईल काहीतरी आणि त्यावर अंमलबजावणी केल्यावर मग तर लवकर आमचं काय राहिले, आम्हाला अंमलबजावणी पाहिजे, हैदराबादचं गॅजेट घ्यायचं आहे, केसेस मागे घ्यायचं तर राहिलेच काय, ते म्हणते ते चुटकीचं खेळ म्हणजे आमच्या हुकूतून ठुलंय. बोलत आहेत बी असे कलाकार ना इथं येतात मायापाशी गप्पा आणि त्यात शेंगा आणि त्याच्या वीज व्यासपीठावर बसून केस काही नाही ओ पाटील चुटकीची शेती आमचा. अरे म्हणलं मग कर ना असे गप्पा आणि त्यात येऊ गॅजेट ते तर घेतलं जा मग ते साधं सचिव घेऊ शकतो आमचा समितीतला आणि सचिव तुमच्या दलाचे मग घेतो का वा झाले ना 5 महिने आपण याच्यावर बोलू ते चुटकीची याच्यावर बोलू बरं त्याच्यावर बोल म्हणलं मग सगळ्या सोयऱ्यांचंच करू आपण म्हणलं सगळ्या सोयऱ्याच कर बा मग 4 जजच आणले काही प्रत्येकाचे तिघ आहेत ना ते वाटतात हा हो तिघ आहेत हा बोटं सुद्धा कमी पडायची वेळ आली बघ एकत्र येऊ यांच्या तिघ आणि 2-2 मंत्री पाठिले
हलो उगापाळ जमलं इथं. म्हणले आता आपण काय करू, सगळ्या सोयऱ्या घेऊ आणि ज्यांची नोंद सापडली नाही त्यांना त्या मार्फत देऊ. हे झालं किती चुटकीचं खेळ आहे आमचा. तो चुटकी व्हाय ना चटकी व्हाय ना, तू खातो काय, तू करतो काय, आमचा कमून तू बेजारी झालेली. गोरगरीब मराठ्यांचा काय वेदना तुम्ही आणायला लागलात, कमून नाही केलं. त्याच्यामुळं आता एका फटक्यात सगळेच काम पुरे, सगळे सोयरा बी किशी बीन सगळेच. जाम काय असतो पश्चाताप काय असतो बघा दादा, जाऊ द्या यांना बघायचंच ना, बघा आता तुम्ही. ते सगळे सोयरे संदर्भातला घटनेत काय तरतूद आहे, हा शब्द कुठून आला, हिंदू कोड बिलचा काय तुम्ही अभ्यास केलेला दिसतंय, तर ते काय? नाही आपण अभ्यास अभ्यास नाही करत, आपण खरं सांगतो खरं. ते म्हणले सर सकटचं जमायचं नाही, अवघड खिस्सा आहे, लय व्याकार आहे, आमचं अमक व्हायचं आमचं तमक व्हायचं. म्हणलं तो यासाठी आम्ही काय करू, घे काही पर्याय शब्द द्या, मग चार द्या म्हणले तर चार दिले. आणि जजनी घेतलेत माननीय जज साहेबांनी घेतलेत, मंत्री महोदय साहेबांनी घेतले, जे कायदा चालवतात, ज्या कायद्याच्या चौकटीचा अभ्यास केलेला आहे ते मंत्री महोदय होते. सचिव आणले संघ काही मिळणं जुळला तर त्यांनी, काही आयएस दर्जाचे अधिकारी आणले. आणि मी आम्ही सांगितलं गणगोतातला मराठा समाज म्हणजे मराठा समाजात पिढ्यांना पार जिथे जिथे परंपरेनुसार राज्यांतर्गत गणगोतातील लग्नाच्या सोयरीके जुळतात ते सगळे सोयरे, म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर ह्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. व्याख्या सकट देऊन टाकलं, जसं आम्ही रोजचं लग्न जुळतो तसं. अभ्यासाचं कायद्याचा शब्द नाही याच्यात, काय नाही काय नाही काय नाही. आमचा अभ्यास आहे, माझा गोरगरीब मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, त्याचं वाटोळं व्हायला लागलं आहे, त्याला आरक्षण ओबीसीतून द्यायचं, ही आमचा अभ्यास आहे. आणि बाकीचा अभ्यास सरकारनं करायचा, तुम्हाला काय बसले मग आम्ही तिथं कायद्यात चौकटीत बसायचं काम तुमचं आहे, आमचं नाही. आम्ही येत कधी बसलेलो नाही. तुम्ही कसे कायद्यात चौकटीत बसत नाहीत आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करीत नाहीत ते आम्ही बघतोय. जे चॅलेंज होत नाही ते द्या म्हणतो ते देत नाही, आणि चॅलेंज होईन ते देतात. आणि आम्ही आमकं केलं आणि तमकं केलं, आणि तुम्ही तुमच्याच घ्या टकोरवर राहता लाल टाकून. नाही नाही दुर्लक्ष करूच शकत नाही. ते 5 करोड मराठ्यांकडे जर दुर्लक्ष केलं ना, मी नाही इथं, हे 5-6 करोड मराठा इथं दुर्लक्ष केलं ना वाजलं जावाच कोणत्या तोंडाने कळा नाही त्यांना. म्हणजे एखाद्या कोण बार बार उसणं नेल्यासारखं नसतं तसं, माघारी देतो का वा, नुसता दरबारीनं ताट घेऊन येतो दी दुसऱ्याबरोबर येतो देणारा का धरला ना, मग घरी डबल जायचं कसं, तोंडच नाही ना, पहिलं पीठ नेलं दिलंच नाही ना, रोज नेतो का वर, काही मर्यादा आहे ना घरच्याला देणाराला बी, त्याच्या मागं काही सासू सासरे असतील काही नाही. तू आंधारा तुला द्यावं तर किती बार मराठीने द्याला ना, आता तुला 5.5-6 महिने वेळ दिला ना, किती देईल, मर्यादा असतात ना त्याला काही, पण यांना द्यायचंच नाही. दुसरं आता आता कळन त्यांना आता मराठी कोणत्या वळणावर आहेत, शांततेत आहेत पण कसे आहेत, किती सोपं आहे राव. पण जाता जाता सांगतो तुम्हाला, मराठा ओबीसी आरक्षणात निघालाय, कसलंही सरकार असतं ना इतकं खुशी देऊन टाकलं असतं ते म्हणले असते उलट आपल्या नशिबात आलं, आपल्या टायमालाच मराठी ओबीसीत निघालेत आणि टाकावर देऊन आता एकदाचच. आणि घ्या या गोरगरीब 5-6 करोड मराठ्यांचे आशीर्वाद त्या पोरांचे, ते दिलं सोडून जे आरक्षण खड्ड्यात जाणार आहे ते देणार, आणि जे खरं टिकणारे जे चॅलेंजच होत नाही ते द्यायला टाळाटाळी सुरू केली. त्यामुळं आमच्या पुढं नाविला जे सरकारला शेवटची विनंती आमची की आजच्या विशेष अधिवेशनात सुरुवातीलाच आपण सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घ्यावा आणि सगळ्या आमदारांनीसुद्धा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकमतानं आवाज उठवावा. आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आणि फडणवीस साहेबांनासुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीबाबत बोलावं. आणि मंत्री महोदयांनीसुद्धा नसता आपण स्पष्ट मराठा विरोधी आहेत, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत, हे मराठे उद्यापासून अर्थ काढणार आहेत, मग आमचं कोण हे आता इथून पुढं मराठे ठरवणार आहेत. तुम्हाला जे वाटतं ते आपल्याला पाहिजेत, गळ्यात हात टाका त्यांच्या आणि खुशाल हिंड नाही. आता मराठ्यांचे ग्राह्य धरलेले विषय मराठी आता तुम्ही सोडून द्यायचे. चलो धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.